एका डावात 10 विकेट घेणारा एजाज बनला तिसरा गोलंदाज। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। सुरुवातीला ओमायक्रॉन बद्दलच्या काही महत्त्वाच्या बातम्या। ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आता सतर्क झाली आहे। ओमायक्रॉनचा धोका असलेल्या देशांमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांवर आता बारकाईनं नजर ठेवली जाणार असून पॉझिटिव्ह रुग्णांपासून इतरांना लागण होऊ नये याचीसुद्धा विशेष काळजी घेतली जाणार आहे। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळेला त्यांनी महानगरपालिकेचा ॲक्शन प्लॅन जाहीर केला। ओमायक्रॉनचा प्रसार मुंबईत होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिका सतर्क झाल्याचं त्यांनी म्हटलं। त्यासोबतच त्यांनी ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यात मुंबईकरांकडून सहकार्याची अपेक्षासुद्धा व्यक्त केली। मध्ये आपल्याकडे अनेक वैक्सीन आता आहेत। आपल्या आरोग्य मंत्री महोदय राजेश टोपेंनी पत्र लिहिलं आहे की हा जो पीरियड आहे तो जर जरा कमी होईल तर आम्हाला आता तुमच्याकडे वैक्सीन नको आहे, आमच्याकडे आहेत तेच वैक्सीन पूर्ण करू दे, आधी पहिला ते होऊ दे, दोन डोस 100% पूर्ण झाले मग जे काही केंद्र राज्य टास्क फोर्स जे कोणी एक्सपर्ट यांच्याकडनं जे येईल माहिती किंवा नियम आणि बुस्टर डोस आला तर घ्यावा लागेल। जे रिपोर्ट सॅम्पल आलेले आपल्याकडे आधी त्या आलेल्या सॅम्पलला 24 तास लागतात कारण त्याच्यावरती पुन्हा चेक केलं जातं, त्यानंतर त्याच्यावर पुन्हा प्रक्रिया केली जाते, त्याला 24 आवर्स आहे आणि एकदा ते जिनोम सिक्वेन्सीच्या मशीनमध्ये गेल्यानंतर 72 हे तास आहे। म्हणजे ज्या दिवशी आले बरं, एक आला, दोन आला, तीन आला असं नाही होत, कारण एकाच वेळेला आता 288 आपण रिपोर्टला टाकलेले आहेत। ज्याचा आपल्याला डाऊट होता दोन ते ऑलरेडी आपण पुण्याला पाठवले आणि तो जरा रिपोर्ट अजून आलेला नाही आहे। आत्ताच मला कस्तुरबाच्या डीनचा फोन होता की काही तासात रिपोर्ट येण्याची शक्यता आहे आणि तो आम्हाला ते पहिलं कळवतीलच, त्यामुळे रिपोर्ट आल्याशिवाय म्हणूनच या सगळ्यांना विलगीकरण करून जे आले त्यांना कॅच करून एका ह्याच्यात ठेवणं हे जास्त बरोबर आहे। आपल्याकडे जी जिनोम सिक्वेन्सीची जी मशीन आहे त्याच्यामध्ये लगेच कुठला विषाणू आहे हा कळतो आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह जेवढे आले ते नक्की ओमायक्रॉन आहे का एकच नाही कळत, त्याच्यात सगळे हे कळतात ते टाकलेले आहे। 288 परदेशी प्रवाशांचेच आहेत का? हो, मलाही आत्ताच कळलंय, खरंच दुर्दैवी बाब आहे आणि यासाठी कंटिन्यू आपण आता दुसरा बाळ मोठं आणि आई जी कस्तुरबाल आहे त्यांची प्रकृती आत्ता स्टेबल आहे, फक्त भाजलेल्या पेशंटचं किंवा होरपळलेल्या पेशंटचं डे टू डे इन्फेक्शन वाढण्याच्या शक्यता असतात, त्याच्यावरती सगळे डॉक्टर टीम ही लक्ष ठेवू नये, जितकं मेडिसिन त्यांच्या बॉडीसाठी आवश्यक आहे अँटीबायोटिक म्हणा लिक्विड फ्लूड म्हणा हे सगळं ते करतायत। आपण देवाजवळ प्रार्थना करू शकतो की याबाबत आत्ता किमान आई आणि ते जे मोठं बाळ आहे ते तरी वाचावं आणि त्यासाठी आमचे डॉक्टर्स कस्तुरबाची सगळी टीम ही शिकस्त करते। ते 8 सकाळी 8 ते 4 डॉक्टर असणार, अर्थातच या सगळ्या गोष्टीला नुसतं एकच गोष्ट नाही तर अनेक त्याला कांगोरे आहेत, तरीसुद्धा मी एक निर्देश दिले आहेत की प्रत्येक नर्सिंग होमला डॉक्टर 24 तास पेडियाट्रिक असले पाहिजे। धोरणात्मक काही निर्णय आहेत तुमचे तर ते येईपर्यंत आपण ज्या प्रमाणे
कॉन्ट्रॅक्ट सिस्टमनी घेतो, तर तात्पुरत्या स्वरूपात कॉन्ट्रॅक्ट सिस्टमनी ते डॉक्टर उपलब्ध झाले पाहिजे, गायनॅक पाहिजे, पेडियाट्रिशियन पाहिजे, असे सगळे टीम तिथे ते पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि जी काही अशा घटना घडत आहेत तर त्यावेळेला घडलेल्या घटनेचे जे कोणी आहेत त्यांच्यावर तर कारवाई होईलच, परंतु याच्यानंतर मात्र किंवा आत्ताच जे वरिष्ठ आहेत त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. तिकडे मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये काल मोठा राडा झाला. शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक आमने-सामने आले. सभागृहात भाजपनं अतिशय आक्रमक पवित्रा घेतला आणि शिवसेनेकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. या राड्यावर पालिकेचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी शिवसेनेवर अतिशय गंभीर आरोप केले. यशवंत जाधव यांनी बाहेरच्या शिवसैनिकांना राडा करण्यासाठी बोलावलं होतं असाही आरोप त्यांनी केला. बाहेरच्या शिवसैनिकांनी लाथाबुक्क्यांनी काही जणांना मारहाण केल्याचा आरोपसुद्धा प्रभाकर शिंदे यांनी केला. खऱ्या अर्थाने हे सगळा प्रकार इतकं टाळकं फिरवणार आहे. दुर्घटना झाली, दुर्घटनेनंतर ज्या वेळेला रुग्णांना इस्पितळामध्ये नेण्यात आलं, नायर सारख्या इस्पितळात नेण्यात आलं आणि नायरच्या इस्पितळामध्ये जवळजवळ 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ना डॉक्टर, ना नर्स, ना देखरेख, ना औषधोपचार, ना काळजी, आणि मग दुर्लक्ष एवढं की 4 महिन्याचं बाळ सुद्धा दुर्दैवाने मृत्युमुखी पडलं. वेदनादायी आहे सगळा प्रसंग. हा अतिशय टाळकं फिरवणारा प्रसंग आहे आणि दुर्घटना आहे. दुर्घटनेनंतर जर रुग्ण महापालिकेच्या इस्पितळात जातो तर तोही संरक्षित नाही, त्यालाही औषधोपचार वेळेत होणार नाही, आणि मग यासाठी मी भारतीय जनता पक्षाच्या महानगरपालिकेच्या गटाचं अभिनंदन करीन. प्रभाकर शिंदेजी इथे आहेत, भालचंद्र शिरसाट आहेत, निहल शाह आहेत. आमच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे सर्व सदस्य नायर हॉस्पिटलमध्ये पोहोचले, त्यांनी त्यानंतर व्हिजिट केली. काय प्रकार, काय कार्यपद्धती चालू आहे, मुंबईकरांच्या जीवाशी खेळ चालू आहे, आणि ज्या गोष्टी समोर आल्या त्या तर अतिशय भयंकर आहेत. त्यामुळे आता याच विषयावर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होणार आणि ते वाढत जाणार अशी शक्यता दिसते आहे. पाहूयात याचे पडसाद नेमके कसे उमटतात. या क्षणी आणखीन एक मोठी बातमी हाती येते, ती म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात पहिलं दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. गोरेगाव खंडणी प्रकरणामध्ये हे दोषारोप पत्र दाखल करण्यात आल्याचं कळतं. या प्रकरणात एकूण 2 आरोपी फरार आहेत आणि जे पहिलं दोषारोप पत्र आहे ते 1895 पानांचं भलं मोठं दोषारोप पत्र असल्याचं कळतं. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, काय माहिती आहे, सविस्तर सांग. मिलिंदजी, गोरेगावचं खंडणी प्रकरण आहे. व्यापारी जे आहेत विमल अग्रवाल यांनी हे खंडणी प्रकरण दाखल केलं होतं. या प्रकरणी आपल्याला माहिती आहे की जवळपास 4 अशी लोक आहेत ज्याच्यामध्ये 2 सामान्य नागरिक आहेत आणि 2 पोलीस अधिकारी आहेत. नंदकुमार गोपाळे असतील, त्यानंतर आशा कोरके असतील, यांना अटक करण्यात आलेली आहे. आणि याच प्रकरणी परमवीर सिंग यांना सुरुवातीला फरार घोषित करण्यात आला होता, पण नंतर ते सुप्रीम कोर्टातून अटकेपासून संरक्षण घेऊन आले आणि ते चौकशीला हजर राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचंही नाव जे आहे ते या आरोपपत्रामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. पण विनय सिंग आणि रियाज वाटी हे दोघं अजूनही फरार आहेत असं या आरोपपत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. जवळपास 15,000 पेक्षा जास्त पानांचं हे आरोपपत्र आहे आणि या आरोपपत्रामध्ये परमवीर सिंग यांना मुख्यत्वे परमवीर सिंग यांना आरोपी म्हणून दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे परमवीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. त्याचं कारण म्हणजे राज्य सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीनं किंवा त्यांचे जे कायदेशीर सल्लागार आहेत किंवा कायदेशीर जे व्यक्ती आहेत त्यांनी ती चांगल्या पद्धतीनं एक खेळी खेळल्यामुळे परमवीर सिंग यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली असं म्हणावं लागेल. कारण का आपल्याला माहिती आहे की परमवीर सिंग हे जे आहेत यांच्या विरोधामध्ये नुकतंच राज्य सरकारने 2 दिवसापूर्वी निलंबनाचा प्रस्ताव जो आहे त्याच्यावरती सही केली होती.
आणि ते यूपीएससी बोर्ड आणि भारत सरकारला पाठवले होते. तर याच्यामध्ये आणखीन एक नियम असा म्हणतो की जर संबंधित अशा व्यक्तीवरती आरोपपत्र असेल किंवा गंभीर गुन्हे असतील आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी तपास पूर्ण करून तपास यंत्रणांनी आपलं जे प्रकरण आहे ते पुढे नेलं असेल तर मात्र संबंधित व्यक्ती जो आहे म्हणजे उदाहरणार्थ परमवीर सिंग यांच्या विरोधात पाठवलेला जो प्रस्ताव आहे निलंबनाचा तो जो आहे तो प्रस्ताव यूपीएससी बोर्डाला ऍक्सेप्ट करावा लागेल असं दिसतंय आता. त्यामुळे एकीकडे परमवीर सिंग यांना अटकेपासून जरी संरक्षण असलं तरी ते आता सेवेत राहतील की नाही त्यांचं निलंबन होईल असं जवळपास शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे आरोपपत्र जे आहे या आरोपपत्रावरून परमवीर सिंग यांच्या अडचणी ज्या आहेत त्या प्रचंड वाढलेल्या आहेत. बर अजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. इकडे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या जाहीर मेळाव्यातल्या एका वक्तव्यानंतर सभागृहात जोरदार हशा पिकला. अर्थात हजरजबाबी भास्कर जाधव यांनी यात हस्तक्षेप करत बहुतेक हा माझी जागा घेतोय असं म्हणत आपल्या राजकीय अनुभवाच्या जोरावर वेळ मारून नेली खरी पण या निमित्तानं पुन्हा एकदा घराणेशाहीचा विषय अधोरेखित झाला. मी जेव्हा निवडून आलो तेव्हा मी सांगितलं होतं की त्यांनी आम्हाला कार्यकर्त्यांना मला ढकलून दिलं आणि सांगितलं जा पोहायला शिका. वास्तविक राजकारणामध्ये आपल्या बरोबर जोडीला कोणी तयार करत असतो हे मुलगा म्हणून सोडा परंतु जोडीला पण तयार करत असतो. कोणी कोणाला असं मदत करत नाही परंतु त्यांचं नेहमी एक म्हणणं असतं आपल्या नशिबात असेल तर ते कोणी पुसू शकत नाही तुमच्या नशिबात असेल तर ते तुम्हाला भेटेल मी फक्त निमित्त कदाचित तरी तुम्ही माझ्या पुढे गेलात तरी मला काही वाटणार नाही परंतु कार्यकर्ता पुढे गेला. काही बातम्या अवकाळी पावसाच्या. अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका विविध पिकांना बसलाय त्यात द्राक्ष बागांना सर्वाधिक फटका बसलाय. चांदवड सटाणा बागलाण निफाड यासह नाशिक जिल्ह्यात आणि अन्यत्र काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचं प्रचंड नुकसान झालंय. अनेक शेतात खूप पाणी साचलंय तर मोठ्या प्रमाणात गारठा पडल्यानं आणि द्राक्षांवर सतत पाणी पडल्यानं ही द्राक्ष एक्सपोर्ट करण्याच्या म्हणजे निर्यातीच्या दर्जाची राहिलेली नाहीत. बागायतदार शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. अवकाळी पावसाने नाशिकच्या ग्रामीण भागात धुमाकूळ घातलेला आहे. सलग 2 दिवस अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पावसाचा फटका रब्बीच्या हंगामाला तर बसला आहे शिवाय द्राक्षबाग जे आहे त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसलेला आहे. द्राक्षमणीला तळे गेलेले त्याच्यामुळे द्राक्षबागातदार आहे ते चिंतेत पडलेले. माझ्यासोबत द्राक्षबागातदार आहे सरपंच आहे आणि कृषी अधिकारी देखील आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की या भागात किती नुकसान झालेलं. तर द्राक्षबागेमध्ये सत्ताच्या या अवकाळी पावसामुळे 1 तारीख आणि 2 तारीख बुधवार आणि गुरुवार या दिवशी अति प्रमाणामध्ये पाऊस झाल्यानंतर द्राक्षमण्यांचे तडे गेले. द्राक्षमणी पूर्ण उद्ध्वस्त झाले. द्राक्षबाग पूर्णतः नेस्तनाभूत झालाय. 50 ते 60% जास्तीत जास्त नुकसान झाले आणि हा प्लॉट आता हार्वेस्टिंगला आलेला होता. 67-68 रुपयाचे रेट आता चालू होते सध्या. तर 2 दिवसापूर्वीच आता हाच हार्वेस्टिंगला द्यायला तयार माल होता पण पावसामुळे आतोआत नुकसान झालं. उत्पादन खर्चसुद्धा भरून निघणार नाही आणि 6 ते 7 लाख रुपये अपेक्षित उत्पन्न होतं माझ्या प्लॉटचं. कर्ज किती तुमच्या? कर्जावर माझ्या महाराष्ट्र बँकेचा 2.5 लाख रुपये 2,70,000 रुपये महाराष्ट्र बँकेचं लोन आहे माझ्यावरती. ते बी कसं फेडणार आम्ही अशी परिस्थिती निर्माण झाली. चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाने सर्व द्राक्ष बागायतदारांचं भरपूर असं 100% नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी शासनाने तात्काळ कृषी अधिकारी व तहसीलदार यांना आदेश देऊन या ठिकाणी ताबडतोब पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त हेक्टरी 1 ते 1.5 लाख रुपये मदत करावी. पंचनामा करण्याचे आज प्राथमिक जो नुकसानीचा अहवाल आहे तो तहसीलदार मी आणि आमचे BDO गटविकास अधिकारी साहेब यांच्या संयुक्त सहीने आम्ही प्राथमिक अहवाल माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर पंचनामा करण्याचे आदेश त्यांच्याकडून लवकरच मिळतील. बब्बू शेख, News18 लोकमत, चांदवड तालुका, राहुळ गाव. त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना अपेक्षा आहे अर्थातच मदतीच्या हाताची. खरीप हंगामाच्या सुरुवातीला उशिरा आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं होतं. त्या संकटातून कसं बसं सावरत हिंमत धरत शेतकरी उभा राहत होता पण त्यानंतर अतिवृष्टी आणि गारपीट यामुळे पिकांवर
विपरीत परिणाम दिसून आला। यामुळे शेतकऱ्याला पुन्हा एकदा नुकसानीला सामोरं जावं लागलं। परभणीतल्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन या पिकांवर अतिवृष्टी आणि गारपिटीचा मोठा परिणाम झाला आहे। 40 ते 50% उत्पादनात घट येईल अशी शक्यता आहे। 27 ढगाळ वातावरण आणि पावसामुळे ज्वारीवर मोठ्या प्रमाणात लष्करी आळी आली आणि अख्ख्याच्या अख्ख्या ज्वारीचे ताटं खात आहे। त्याच्यामुळे ज्वारीचं 50% वरी नुकसान होण्याची शक्यता आहे। ढगाळ वातावरणामुळे आळी पडले आणि आळीमुळे ते फवारणीचा खर्च वाढत चाललाय। 40 ते 50% घट होईल याच्यामध्ये मर लागल्यामुळे। हरभऱ्याला काय उगवण शक्ती कमी झालेली आहे आणि ते मर त्याला जास्त लागलेली आहे आणि त्याचा खर्च खूप झालेला आहे। ज्वारी कोवळ्या याच्यामध्ये रूपामध्येच ती आळी फस्त करत आहे आणि ज्वारीचं साधारणपणे किती नाही म्हटलं तरी बी 50-60% जवळजवळ नुकसान झालेलं आहे। यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आणि महत्त्वाची आठवण, त्यावेळेला तुम्हाला राग येत असेल, मला काही वेळेला कंटाळा येतो, तुम्हालाही कंटाळा येत असेल, कारण शेवटी आपण माणसं आहोत, पण मास्क घालणं टाळून चालणार नाही, कारण मास्क हे सध्याचं कोरोनापासूनचं आपलं शस्त्र आहे। तुम्ही लस घेतली असेल तर अभिनंदन, दुसरा डोस राहिला असेल तर जरूर घ्या, कारण कोरोनाचा आणखीन एक व्हेरियंट आला आहे आणि आपल्याला सगळ्यांना त्यापासून आपला स्वतःचा कुटुंबाचा बचाव करायचा आहे। मास्क घाला आणि मगच बाहेर पडा। We'll be right back.